2023 आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता एप्रिल मे मध्ये प्रचंड तापमान वाढीचा अंदाज देशात फेब्रुवारीतच अनेक भागात 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा अखेर राजीनामा तर कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैनांनीही दिला राजीनामा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचेही राजीनामे स्वीकारले अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये मानधन वाढवून मिळणार अंगणवाडी सेविकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही लागू होणार मोबाईलही मिळणार मराठवाड्यात पाणी टंचाईची चाहूल 875 लहान मोठ्या प्रकल्पांपैकी 749 लघु प्रकल्पांमध्ये 47% पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवले बाळासाहेबांसोबत आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघेंचा फोटो रत्नागिरीतल्या वारिसे हत्या प्रकरणी एसआयटीवर दबाव आणू नका विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी तर पोलिसांवर कुठलाही दबाव नाही उपमुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज आणि ठाकरे गडाचे आमदार भास्कर जाधवांमध्ये जुंपली जाधवांनी शिंदे गडात सामील होण्यासाठी 100 फोन केल्याचा कंबोज यांचा आरोप तर कंबोजांचे आरोप खोटे जाधवांचा पलटवार नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी मलिक आजारी असल्याचं आजच्या सुनावणीत कोर्टाकडून मान्य वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ईपीएफओचा निर्णय 3 मे पर्यंत करता येणार अर्ज लातूरमधून 1.5 महिन्यात युरोपियन देशात 50 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात 15 फेब्रुवारीनंतर निर्यातीला सुरुवात सांगलीतल्या ब्रह्मनाळमध्ये 0.5 किलोहून अधिक वजनाचा कांदा 800 ग्रॅम वजनाचा कांदा पाहायला गर्दी वाशिम जिल्ह्यात 6 ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू 5,335 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हरभरा खरेदी शेतकऱ्याची बाजार समित्यांमधली लूट थांबण्याची शक्यता नवी मुंबई एपीएमसीमध्ये आंब्याची आवक वाढली कोकणातला हापूस आणि इतर राज्यातला मिळून 11,000 पेट्यांची आवक होलसेल मार्केटमध्ये 400 ते 1,000 रुपये डझनाचा भाव गोंदिया जिल्ह्यातल्या 8 गावांना मध्य प्रदेशात विलीन करण्याची ग्रामस्थांची मागणी गावांतली विकास कामं रखडली आमगाव नगर परिषदेच्या वादामुळे विकास ठप्प पैठणमध्ये शासकीय आश्रमशाळेत 200 हून अधिक विद्यार्थिनी व्हायरल इन्फेक्शन बाधित दर्जाहीन भोजन असल्याचा मुलींचा आरोप मुलींवर उपचार सुरू सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 50 रुपये तर खासगी रक्तपेढ्यांमध्ये 100 रुपये दरवाढ साठवणुकीचा खर्च वाढल्यानं रक्त महागलं गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटमध्ये पुन्हा नोकर कपात कपातीचा फटका रोबोट नाही 100 रोबोटना कामावरून केलं कमी एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद भारतानं 6G साठी 100 पेटंटसाठी अर्ज केल्याचं टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती बार्सिलोना मोबाईल काँग्रेसमध्ये भारताला गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्डनं करण्यात आलं सन्मानित पावसाळी अधिवेशनात नवं टेलिकॉम बिल मांडणार आर्थिक गर्तेतल्या पाकिस्तानात औषधांचा मोठा तुटवडा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ परकीय चलन घटल्यानं औषध निर्मिती थांबली तुर्कस्तानच्या फुटबॉल मॅच दरम्यान मैदानावर प्रेक्षकांनी फेकले शेकडो टेडीबेअर भूकंपग्रस्त मुलांसाठी टेडीबेअरचा वर्षाव तुर्की सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारणार वर्ल्ड कप आधी भव्य सोहळ्यात सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लियोनेल मेस्सी ठरला बेस्ट प्लेअर सलग 7व्यांदा जिंकला फिफा अवॉर्ड मेस्सी आणि एम्बापेमध्ये होती रस्सीखेच भंडाऱ्याची उधळण म्हणजे